मूर्तिजापूर येथील दर्यापूर रोडवरील तोलाराम भगतसिंग चौकात पूर्ववै मनस्त्यातून एकाची हत्या झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. गुन्हेगार प्रवृत्तीचा असलेला सुरेश देशमुख हा अनेक दिवसांपासून कारागृहात होता. काही दिवसांपूर्वी तो सुट्टीवर आला होता तेव्हापासून त्याच्यावर पाळत ठेवून त्याची नियोजितपणे हत्या करण्यात आली. अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचं बोललं जात असून सुरेश देशमुख हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याने त्याचे अनेकांसोबत खटके उडाले असल्याची माहिती मिळतीय. तर तो कारागृहात एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असल्याचं माहिती मिळतीय. तर शुक्रवारी बाजाराचा दिवस असल्याने शहरात सर्वत्र वर्दळ होती. याचाच फायदा घेत काही अज्ञातांनी सुरेश देशमुख यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला चढवला. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करतायत. प्रतिनिधी सुमित सोनोने, न्यूज टुडे 24, मूर्तिजापूर, अकोला.